पहाटे झोपेतून उठल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर घरामध्ये झालेला अग्नितांडव बघायला मिळाला. घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडला अचानक भीषण आग लागल्याने दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटरसायकल, चारचाकी वाहन, गहू, मका, कापूस यांच्यासह शेती उपयोगी साहित्यांची राख रांगोळी झाली. ते पाहून शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले. शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावात शेतकरी योगेंद्रसिंग पद्मसिंग राजपूत हे आपल्या कुटुंबासोबत घरात झोपले होते. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास योगेंद्रसिंग राजपूत हे झोपेतून उठून घराच्या मागील बाजूस आले तेव्हा घराजवळ असलेलं संपूर्ण पत्र्याची शेड जळून खाक झाल्याचं दृश्य त्यांना पाहायला मिळालं. हे बघितल्यानंतर योगेंद्रसिंग राजपूत यांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत सर्व काही जळून खाक झालं होतं. पत्र्याच्या शेडमध्ये असलेले दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटरसायकल, इंडिका, चारचाकी वाहन, गहू, मका यासह शेती उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली. पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. आग विझवण्यासाठी शिरपूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या. घटनेचं वृत्त कळताच महसूल प्रशासनाने घटनास्थळी येऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. बोलू. मी महेंद्र पदमसिंग राजपूत राहणार जेतपूर. मी माझ्या आग शॉर्ट सर्किटमुळे माझ्या सर्व गोडाऊनला आग लागली. तरी आगीत माझे 40-45 लाखाचं नुकसान झालं. पिके उठू हरभरा होता 50-60 क्विंटल, गहू होते 50-60 क्विंटल, परत कापूस होता 70-80 क्विंटल, परत ज्वारी होती 30-40 क्विंटल, डायनिंग टेबल खुर्च्या, एक जॉन डिअर ट्रॅक्टर होतं, एक छोटं कुबाडा ट्रॅक्टर होतं, इंडिका होतं, प्लॅटिना गाडी होती. तरी शासनाने माझी अशी दखल घेऊन मी आजपासून पूर्ण मंच संसार उद्ध्वस्त झाला. तर सर्व बेचिराख झालं. पीवीसी पाईप होते, परत सर्व जुना घराच्या माझ्या आमला होता, सर्व कड्या सऱ्या वगैरे असं कमी कमी 40-45 लाखाचं नुकसान झालं. तरी साहेबांनी मी एक अपंग असून माझ्या याची दखल घेऊन तरी सहकार्य करावं हे म्हणजे शासनाला विनंती करतो. आजच माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. लोकनायक न्यूज़.